नमस्कार मंडळी, अभिनेत्री कविता लाड, तुला शिकवीन चांगलाच धडा। या मालिकेतील भुवनेश्वरी या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। या मालिकेतील त्यांच्या या व्यक्तिरेखेला तुफान प्रतिसाद मिळत आहे। अगदी कमी वेळात ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे। मग अधिपतीचं पात्र असो किंवा अक्षरा असो, आणि अधिपतींची आई म्हणजेच भुवनेश्वरी म्हणजेच कविता लाड या तर या पात्रामुळेच घराघरात जाऊन पोहोचले आहेत। मालिका एवढी उंच शिखरावर असतानाच भुवनेश्वरी यांनी या मालिकेतून ब्रेक घेतला। तर त्यांनी का बरं ब्रेक घेतला असेल तर चला जाणून घेऊ। त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब न लाईक केलं नसेल तर नक्की करा, कारण त्या अमेरिकेला गेल्या आहेत। याचं खास कारण म्हणजे त्यांचा जीव म्हणजे नाटक। एका लग्नाची पुढची गोष्ट। प्रशांत दामले आणि कविता लाड यांचं हे नाटक सर्वत्र हाऊसफुल सुरू आहे। तर या नाटकाचे प्रयोग सध्या अमेरिकेत सुरू आहेत। याच नाटकाच्या दौऱ्यानिमित्त त्या जवळपास महिनाभर अमेरिकेला गेल्या आहेत। या दरम्यानचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले। त्या नाटकाच्या टीम बरोबर नाटकाचा हा दौरा खूप एन्जॉय करताना दिसत आहेत। हे फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, फ्रेंड्स फॅमिली प्रयोग आणि निव्वळ शॉपिंग। या फोटोमध्ये त्यांचा ग्लॅमरस अंदाज दिसत आहे। त्यांच्या या फोटोवर चाहत्यांचा प्रेमाचा वर्षाव होत आहे। तर मंडळी घाबरू नका, आपल्या भुवनेश्वरी वापस येणार आहेत आणि आपली तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका कंटिन्यू करणार आहेत। कविता लाड यांनी आपला एक पाठमोरा फोटो पोस्ट करत लिहिलं आहे, 3 आठवड्यांनंतर मी आता मायदेशी परतत आहे, खूप भारी वाटत आहे, कधी एकदाच घरी पोहोचेल याची आतुरता लागली आहे। लास्ट मिनिट मुलांचं शॉपिंग झालं, बॅगा भरून झाल्या, आता घर आपली माणसं आपला सण सगळं साजरं करायचे, भुवनेश्वरीच्या पात्राला विविध रंग भरायचेत। तर मंडळी आता तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील अधिपतीची आई म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी भुवनेश्वरी परत येत आहेत, बरं का? आणि आता मालिकेमध्ये अजून नवीन ट्विस्ट येणार आहे, त्यामुळे अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।